दरम्यान राजधानी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या कवेत घेतल्यानंतर तालिबान यांनी आता युद्ध संपलं असं जाहीर केलंय. अफगाणिस्तानला आता सत्तांतराची प्रतीक्षा आहे. अफगाणिस्तानवरती तालिबाननं संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. आता अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात परत गेलंय. तालिबानने रविवारी राजधानी काबूलवरती ताबा मिळवला. यानंतर राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आणि इतर राजकारण्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशच सोडून पळ काढला. यानंतर तालिबानच्या प्रवक्त्यानं युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. तालिबाननं अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांना 20 वर्षांपूर्वी सारखेच राहण्याचा इशाराही दिलाय. ज्या पद्धतीने तालिबान्यांनी आपल्या हातामध्ये घेतलंय, ज्या वेगाने ते काबूलमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्यामुळे आता प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती वाटायला लागलेली आहे. यासाठी बहुतांश लोक हे वेगवेगळ्या देशांमध्ये आश्रय मागण्याचा प्रयत्न करत आहेत. आजच्या घडीला साधारणतः 1500 भारतीय तिथे अडकलेले आहेत. भारताने इमर्जन्सी लँडिंगसाठी इव्हॅक्युएशनसाठी तिथं 2 ऍडिशनल फ्लाईटची देखील व्यवस्था केलेली आहे. मात्र आता अनेक देश हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील इव्हॅक्युएशन करत आहेत. अफगाणिस्तानचं सरकार ते ताब्यात घेण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील सर्वसामान्य जनता अतिशय चिंताग्रस्त आहे, भयभीत आहे आणि भारताकडून मदतीची त्यांना अपेक्षा आहे. भारताने याबाबत काहीतरी हालचाली कराव्यात आणि सर्वसामान्य अफगाणी जनतेला मदत करावी असं कळकळीचं आवाहन काही नागरिकांकडनं करण्यात येत आहे. काम ही नहीं है, कुछ भी नहीं, क्या करें यहाँ. और आपकी फैमिली वहाँ पे? फैमिली तो चाचा मामा सब चीज सब तो उधर ही है. अभी तो फिलहाल वो बंद है, पता नहीं क्या हालत है, कैसे है, आएगा नहीं आएगा, वीजा मिलेगा उनको नहीं मिलेगा, ये तो बात की बात है. तालिबान ने तो बोल के रखा है कि आम आदमी को परेशान नहीं करेंगे. तालिबान तो बोलते रहते हैं ऐसे, जब पूरा अच्छा तरह कब्जा कर लिया ना, अच्छा हाथ में आया, रात जाके उसको घर निकाल करके काट देगा वो. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.